सरपंच, तुमच्या एकूण ग्रामविकासाची सगळ्यांना माहिती आहे, तुमची भाषणं यूट्यूबवर फेसबुकवर सगळीकडे अवेलेबल आहेत, पण तुमच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनाची मात्र कोणाला फारशी माहिती नाही आहे. तर कसं आहे तुमचं कौटुंबिक जीवन, घरात कोण कोण असतं, काय काय असतं, तेवढं जरा सांगा ना आम्हाला जरा. नाही, मी माझं मूळ हिवरे बाजार हेचगाव, आई वडील शेती गावात, आमचे चुलते वडील, घराची जी परंपरा होती कुस्तीची होती, जेवढे या देशातील नामवंत मल्ल आहेत ते आमच्या कुस्तीच्या आखाड्याला येऊन गेलेले. जसं नगरला छबराव लांडगे होते, मग ते समकाळातच, आणि खूप मोठंही होतं. आमच्या मोसंबीचे बाग असं आहे, आमचे वडील चुलते, जवळ 100 एकर जमीन, आणि चुलते वडील मोठाले पैलवान, अगदी माझ्या वडिलांचा इंदोर आणि उज्जैनला दुसऱ्या महायुद्धानंतर चॅरिटी शो आयोजित केलेला होता, आणि ते असं फक्त राहणं, आणि 5-5, 6-6 पैलवान वर्षभर आमच्या घरी राहायचे, आणि एकच आम्ही पाहायचो. आमची आई चुलतीन ते एक 4-5 गडी असायचे, मग म्हशी दूध सगळं असायचं, आणि त्यामुळे एक समृद्ध होतं, शेतीवरच होतं. आणि आता 60-65 साली 25,000 रुपये मोसंबीच्या बागेत यायचे, आणि क्रांतीसेन नाना पाटलांपासून मोठाले कुस्तीगर मोठाले माणसं आमच्या घरी येऊन राहून गेलेले. हा संबंध कुस्तीमुळे सगळा आलेला आहे. आणि पुढे जाऊन शेती, शेतीची परंपरा. बरं, मग पुढे काय झालं की मग शिक्षणाचं आलं. बरं, मग माझं आजोळ केडगावचं, आजोळी 5 मामा, मग जवळ 850 एकर आमची आजोळी मामांची जमीन. बरं, आणि माऊस भाऊ दिघे म्हणून आहेत केडगाव मध्ये, त्यांची 70 एकर जमीन. बरं, आणि कॉलेज करून मी त्यांचे प्लॉटिंगचे व्यवहार पाहिजे. ओके, सरपंच होताना त्यांचा प्रचंड विरोध, तुला काय पाहिजे आम्ही देतो पण त्या गावात जाऊ नको. का त्यावेळी एका दारूच्या वाटते मुलीचं लग्न जमायचं, मुलांनी दारू आणायची, कारभार्यानी गुरुजींनी शाळेत बसून प्यायची. तुमचं लग्न सरपंच व्हायच्या लग्न? नाही, सरपंच झालं 92 ला लग्न झालं, आणि ठरवून केलं. मला बाकीचे चांगले स्थळ बाकी होता, पण अरेंज मॅरेज आहे, कारण सासूरवाडी माझी गावातली आहे, गावातली गावात, त्यामुळे ठरवून केलं. आणि माझ्यावर कोणी अवलंबून नाही, ते प्रायमरी टीचर आहे. म्हणजे घरातलं खिशात घालायचं नाही, खिशातलं घरातलं घालायचं नाही, 90-65 सूत्र आहे. तुम्हाला एवढं मोकळं कसं काय सोडलं? नाही, त्यावेळेस सुरुवातीला विरोध होता, पण एकदा पडल्यानंतर ज्यावेळेस गावात आईचा तर प्रचंड विरोध होता, पण ज्यावेळी वेगवेगळे पाहुणे घरी यायला लागले, अनेक चांगली लोक, साहित्यिक असू, सिने क्षेत्रातील, बाकी आईलाही तो आनंद वाटायचा. मग त्यावेळी आई वडील आम्ही तिघा भाऊ, मोठा भाऊ कबड्डी कुस्ती नॅशनल प्लेअर होता, तोही ऑल इंडिया खेळायचा, आणि भीमराव धोंडे, बाबासाहेब बोस हे त्यावेळेचे निवास कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी, मग जिल्हा मराठामध्ये सर्व्हिसला लागला. 2 नंबर मी, माझी पत्नी प्राथमिक शिक्षिका, मलाही आजही ऑर्डर आहेत, माझ्या जिल्हा बँकेक माधवरामुळे साहेबांनी ऑर्डर दिली होती, स्टे लागला. पुन्हा भीमराव धोंडे साहेबांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो, तर 3 मुख्यमंत्री माझ्या नोकरीसाठी बदलले होते. पहिल्यांदा वसंतदादा, सनाददादा पाटील शेळके साहेबांना घेऊन गेलो, आणि त्यावेळेस वसंतदादांनी राजीनामा दिला मुंबईच्या जागा वाटपातून. ते खूप जवळून प्रसंग पाहिले मी. तुमची नोकरीचा शिफारस म्हणून तुम्ही तिकडे गेले? दादांकडे गेलो नंतर. हा, आणि दुसरा मुख्यमंत्री जिल्हा बँकेची नाही, एसटी नगरचा, एसटीचा संघ क्रिकेटचा, मग राज्यभर खेळायला घेऊन जायचा. आणि खूप चांगलं क्रिकेट, मी आजही सांगतो का, त्यावेळी आयपीएल असते तर नगरचे कमीत कमी 25 प्लेयर माझ्यासहित 5 वर्षात आयपीएल खेळले असते, इतकं मोठं नगरमध्ये. नंतर निलंगेकर साहेबांकडे गेलो, बरं, पुन्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. बरं, तिसरे मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण साहेब. बरं, आणि परिवहन मंत्री झाले विलासराव देशमुख साहेब. मग भावाला घेऊन आणि त्या भीमराव धोंडे साहेब, ते पत्र आहेत माझ्याकडे, आणि मुंबईला गेलो, आणि विलासरावजींनी सही केली की हे करा, आणि गेलं. आणि त्याच कालखंडात 1990 ला झिरो बजेट राज्यात लागू झाला, आणि नोकरी थांबली, आणि पुन्हा संधी येईल. पण तोपर्यंत मग निवास कॉमर्स कॉलेजला मला तेवढे माधवराव मुळे साहेब अध्यक्ष सचिव होते, ते म्हणजे बीपीएड करून या औरंगाबादला, तुला फिजिकल डायरेक्टर म्हणून घेऊ. मग ऍडमिशन घेतलं मी तिथे, आणि इथं आलून त्याच काळात सरपंच झालो. म्हणजे नोकरीसाठी इतक्या, मग ऍडमिशनही गेलं, सगळं थांबलं. तुम्ही गावाच्या म्हणजे याच्यात, आणि मग पडलो त्यामध्ये. एक काम झालं, ते पहिलं काम काय आलं की ग्रामसभेत सगळे लोक आले, आणि सगळ्यांनी मागणी केली, कोण रस्ते, शाळा, हे करा. आणि तेवढं म्हणलं, अरे कुठून करायचं, मेंटेनन्स काय होणार नाही. मग मी ग्रामसेवकाला विचारलं, आपल्या पैशात तर जवाहर रोजगार योजनेत 14,000 रुपये दे. हा पहिला प्रसंग आहे माझा विकासाचा. मग 14,000 पण ते रिपेअरिंगला वापरता येत नव्हते. मग मी डोकं आम्ही चर्चा केली, म्हणजे जर भाऊसाहेब आपण 1,000 खड्डे लोकांनी खोदले
आणि त्यातल्या 50 लोकांवर पेमेंट केला आणि ते पैसे गावात हा जमते म्हणे, मग आम्ही ते मॉडेल दिला. आणि मग मी घोषणा केली, तुम्ही सगळे गावकरी जर सहकार्य करणारा असाल तर आजच एक काम आपण सुरू करू शकतो. आणि ते काम होतं की 1000 खड्डे खोदायचे, चिंचेचे झाडं लावायचे, कारण त्यावेळी 2500 उत्पन्न होतं पंचायतीचं. आणि 7 पोलवरचे बल्ब सुद्धा बसू शकत नव्हतं. आणि मग 1000 खड्डे 2 तास लोकांनी खोदले. आणि मग पेमेंट केलं नमुना नंबर 15 आणि पेमेंट केलं 50 जणांच्या नावावर. आणि ते 14000 बाजूला काढले, शाळेला पडवी. कारण पहिला त्रास जो मला झाला तो त्रास लोकांना होऊ द्यायचा नाही. नाही मग तेच सांगतो, हे शाळेचं केलं. शाळेचं केल्यानंतर फरशी कलर, मग ग्रामपंचायत केली, मग व्यायामशाळा केली आणि दुसरं मारुतीचं मंदिर. 4 मंदिर ग्रामविकासाचं, व्यायाम मंदिर, 4 मंदिर, 14000 आणि ते चिंचे झाडे एवढ्याला झाले होते. आणि तिथे एक किस्सा असा घडला की गावात काही गरीब कुटुंब असतात, भूमिहीन, त्यांचे काही एक बौद्ध समाजाची एक महिला होती देवबाई म्हणून, तिला इथं कोण एकटीच राहायची. मग तिच्याक 4-5 शेळ्या होत्या आणि तिला लांब जाऊ शकत नव्हती. मग कोणी कुठे नसत तिथे कुपाटी बाजूला काढली, कंपाऊंडचं ते काटी का ते पाला खायचं, याचा कशाचा, चिंचेचा. मग ते आले कोणी सांगत नसायचं. आणि एकदा मी रेड हॅम पकडला तर ती मला म्हणली, सरपंच आता मला तुम्ही सांगा, मी एकटीच, मला या 4 शेळ्यात याच दूध येत आणि एखादी शेळ विकली का धान्य धुऊन देवत आणि त्या चारायला मला काही जमीन नाही, काय नाही. मग हे जर बंद केलं तर मी जगायचं कस. आणि तिथं मग मी पुन्हा वेगळा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ने आलो. मग आम्ही त्या अख्ख्या चिंचा उद्देश हा होता, आज त्या चिंचा असताना तर 100 जरी जागले असते ना, 1 लाखाचं उत्पन्न दरवर्षी मिळालं असतं. पण त्या चिंचेच्या मागे दुसरा विषय, का शेवटी आपण विकासाचं गणित कोणासाठी करतो? बरोबर, माणसासाठी. केंद्र आणि राज्याचं सरकार आलं, जिल्हा परिषद, स्थानिक शहर, लोकल सेक्टर, का आलं की अन्न वस्त्र आणि निवारा. ज्यांची क्षमता नाही त्यांच्यासाठी सरकार आहे. बरोबर, ज्यांचे कपैसे आहेत त्यांचे मुलं खाजगी शाळेत जातात, ज्यांचे कपैसे नाही त्यांचे जिल्हा परिषद शाळेत जातात, ज्यांचे कपैसे आहेत त्यांचे मोठ्या हॉस्पिटलला जातात, गरीबाच्या गावातल्या पीएचसी उपकेंद्रात जातात. बरोबर आहे. म्हणून हिवरे बाजार मध्ये हेच मॉडेल केलं आम्ही. अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, हे इतकं चांगलं आहे का, पीएचसी सुविधा नाही, इतक्या चांगल्या सुविधा आमच्या आरोग्य केंद्रामध्ये. पण हे जेव्हा तुम्ही गावाच्या मागण्या जेव्हा सगळ्या मान्य करता, तेव्हा कुटुंबातलं काहीतरी होत असेल, तुम्ही एवढं फिरता होतो सर, त्यांच्या काही मागण्या तुम्ही पूर्ण करता की नाही? काय इकडे हैदराबादला गेले, कुठे दिल्लीला गेले, तिकडनं काय आणा, ते काय पूर्ण करता की नाही तुम्ही? आता मी कुठे गेलो, सुरुवातीला बाहेर गेलो ना, लग्न झाले, मुलगी झाली मला, पहिली मुलगी झाले, मी कुठून आलं साहजिकच आहे, अन्न आण खाऊ काय आणला. बर, पण एकदा दोनदा आणि ते वाढत गेलं, मग दरवेळे आपण गावातही गेलं का आज काय खाऊ आणला. आणि मग नंतर एक खूप निर्णय ही करून घातला, मग नंतर मी करते पुन्हा अपेक्षा वाढत जातात घरचे. मग मी कुठेही गेलो तर आजही मी कुठून 1 रुपयाचं काही आणत नाही. बर, सुरुवातीला मुलांना वाईट वाटलं की काहीच आणत नाही, पण काय होतं एकदा ती एक सायकल आजी आणि डिपेंडन्सी वाढली ना, जर अवलंबित्व मग त्रास होतो. मग घरी क्लिअर सांगितलं की माझा आता आम्ही तिघ भाऊ आहेत, धाकटा भाऊ शेती पाहत, आता आमच्याकडे जो 7-8 एकर सीताफळ आहे, संत्रा आहे, सगळी शेती तो पाहतो. मला वेळ नाही, मुलगा बी शेगरी झाला, पण तो तिथे जात ना आता विद्यापीठ आणि त्याचं तो काही करतोय थोडा. मग हे कुटुंबातलं आणि घरातलं काही मी आणत नाही. तिचा पगार आहे 70-80 हजार येतो, तिचा रुपया मी घेत नाही, माझा तिल देत नाही. आणि गावातलं जे कुठलं आता कालच 1 लाखाचा पुरस्कार जाहीर झालं, लगेच आम्ही पर्वाच्या ग्रामसभेत घेतलं, त्याचं वाटप कसं करायचं. आणि गावातल्या गावात एकही जेवढे पुरस्कार आले ते गावातच, ते कुठलाही आणि त्याचे आलेले एकही रुपये. आता आम्ही सगळा खर्च काढलाय 90 ते आता 22 पर्यंत. मी सरपंच झाल्या पंचायतील किती आले, संस्थेला किती, डायरेक्ट शासनाने काय केलं, मंजुरी देणार, एस्टिमेट कॉस्ट, झालेला खर्च, शेविंग किंवा लागलं आणि त्याचं मूल्यांकन आणि त्या कामाचा फोटो. तुम्हाला आतापर्यंत पुरस्कारांची रक्कम किती तुम्ही गावाला दिली असेल? तर 1.5 कोटीच्या पुढे गेली असेल. आणि आमच्या गावातले बेसिक सगळी कामं, ही सगळी कामं बक्षिसातून झालेली आहेत. पुरस्कार मिळाला ना, मग त्यावेळी आणि सतत सहभागी राहिलो आम्ही वेगवेगळ्या अभियानात, त्याचा परिणाम माणसाची मानसिकता. आज तुमपा गावात
कांदाभर जागेवर दोघ सख्खे भाऊ एकमेकाचा खून करताय सध्या, पेपरला बातम्या येतात. पण आमच्याकडे जवळजवळ 18 लोकांनी शाळेला जागा दिली, त्यांना 16 लोकांनी मंगल कार्यालयाला जागा दिली. त्यात आम्ही फक्त 5,000 रुपये घेतो. एका मुलीचं लग्न झालं तर 50,000 रुपये फायदा होतो, आणि पाणी सुद्धा 100 रुपये महिना घेतो. दिवसाआड ठेवतो आम्ही कायमच 12 महिने, किती पाहिजे तेवढा फक्त. आणि गेल्या 19 वर्षात फक्त 78,000 रुपये मेंटेनन्सचा खर्च आहे आमचा ग्रामपंचायत. म्हणून आम्ही जे की गावामध्ये एकही पोलीस कंप्लेंट तशी झालेलीच नाही होता नाही, काही खूप टोकाला गेलेले प्रसंग होते, पण आम्ही कधी गावाच्या बाहेर जाऊ दिलं नाही. पण आता काय केलंय, आता थोडा निर्णय घे. काय होतं, आता गावात मिटवायचा प्रयत्न केला ना, थोडं निवडणुकीचं त्याला शी आहे, एखादा उगाच आक्षेप घ्यायचा का बा यांच्यामुळं. आता मी काय केलं, एक असं सोनार आणि कांटो असल्याशिवाय, कारण आमच्या लोकांना पोलिसाचा अजिबात भीती नाही, अजिबात नाही. SP येऊ नाही तर कमिशनर येऊ, त्यांना वाटतं काय नाही आपल्यातलेच आहेत. आता पोलीस स्टेशनला गेल्यावर खाकीची किंमत कळती, बरोबर आहे. मग आता आम्ही ठराव घेतला घरोघर अजेंडा, आणि आमचा अजेंडा 8-10 दिवस अगोदर प्रत्येक घरात जातो, ग्रुपवर जातो, पंचायत समितीकडे कॉपी अशी, आणि मग मीटिंग घेतलं, ज्याला जे म्हणायचं त्यांनी सगळं ग्रामसभेत मांडायचं, आणि मग तिथं आलं का त्याप्रमाणे निर्णय घेतला. आणि आता कळवलं की यानंतर, कारण दोघांचं भांडण झालं ना की ते आलं, आपण हा म्हणलं तरी एक नाराज, नाही म्हणलं तरी नाराज, फक्त मेळ घालावा लागतो. कधी मला 32 वर्ष न्याय देता आला नाही, का न्याय द्यायला केलं का नाराजी संख्या वाढत चालली. शेवटी काम चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला नाराजी घेतल्याशिवाय, अहो हातभर जागा समाग घेतला घे म्हणलं, हे पुढच्या निवडणुकीला बघतो तुझ्याकडे. म्हणजे लोकांची जी मानसिकता आहे ना, कर खूप गावांनी, आता आमच्या जो वडगाव आमली अतिशय चांगलं काम केलं, पिंपळगाव वाघ आहे, जखणगाव आहे, भोरे पठारे, टाकळी खादगाव आहे, चांगली कामं केली. पण काय होतं, सातत्य राहत नाही, आणि सातत्य का राहत नाही या गावातल्या समस्या आहे. माणसं काय म्हणतात, रे जाऊ दे खटखट, काय करायचं करा. म्हणजे आपण आणि मी त्या बांधापर्यंत जातो घर, एवढं कोविडचा काल खंड होता, आमचं गाव बंद नव्हतं सगळ्यांनी पाहिलं, आणि कोरोना मुक्त गावाचं ती पाहिलं. कारण लोकांची आमची फ्रंटलाईन टीम इतकी स्ट्रॉंग आहे ना, कोविड येऊ दुष्काळ येऊ नाही तर अतिवृष्टी येऊ लगेच काम करू. आता काल परवाचे खरं भांडण 4 दिवसापूर्वी आलाच, 72 तलाव धोकादायक, आता तो 89 फुटायला लागला होता, कलेक्टर SP सहित तिथं होते. नंतर तो 2009 ढगफुटी झाले, आणि काल एकाच वेळेस 45 mm पाऊस पडला, आणि मग तो मंजूर झालेला होता रस्त्या तलावाचं काम रिपेअरिंग, कारण त्याला सांडवाच केला गेला नाही, आणि पलीकडून येल टाकायचा टाकला नाही, तेवढं भरावाच्या वरून पाडली जात. मग तो मंजूर झाला मध्ये शंकरराव गडाख साहेब मंत्री असताना, आणि तो झाला काम करायचं, तर नेमकी पुढे गेल्यावर सांडव्याचं त्या शेततळ केलेलं आहे शेतकऱ्यांनी. आता शेततळ कस काय काढू शकतो आपण, मग एक महिना वेटिंग, पेशन्स लागतात गावात काम करताना. आपलं नाव झालं युग जर केला ना, गाव बिघडायला वेळ लागत. एक महिना मी ते पोकलेन मशीन तिथं होता थांबलं, वेटिंग केलं, पण शेवटी मला एक लक्षात आलंय का, तुमचा हेतू शुद्ध असल आणि कामात प्रामाणिकपणा असल तर काही घडलं तर ती परमेश्वर शक्ती तुमच्या मागे राहते, हे स्वामी विवेकानंद म्हणलेले होते. आणि त्यातून मी पाहिलं, अचानक एक महिन्यानंतर 45 mm पाऊस पडला. मी त्या कुटुंबियाशी बोललो, घरी केलो, चर्चा केली, ते म्हणायचं मोजणी करा मग करा. अरे बाबा म्हणलं, मोजणी करायला किती वेळ लागन, हा फुटल्यावर दुसरा तलाव, मग टाकळीचा तिसरा, अख्खं नगर झेंडीगेटलाच येईल एवढे बाजार, म्हणजे इतकं 4 तलाव फुटू शकतात. हो, आणि मग ते पेशंट ठेवले मी, आणि त्याचा परिणाम, कारण ते होतं थोडं कालच्या निवडणुकीची त्याला थोडीशी झालर होती, आणि मग तो केलं, आणि शेवटी एवढा पाऊस पडला. मग त्याच्या मुलाचा फोन आला की साहेब कुठे, म्हणलं आहे गावातच, नाही काही करा ते, म्हणलं आता मोजणी करू, आणि मग करू, नाही म्हणले करून घ्या, कारण सगळ्यात जास्त नुकसान त्यांची होणार होती. आणि मग सकाळी आलो, पण त्याचं नुकसान होऊ दिलं नाही, आणि त्या दिवशी तहसीलदार प्रांत गावात होते. मग आम्ही बसून, मी स्वतः बसून त्या पोकलेंडवर संध्याकाळपर्यंत ते सगळं ब्लास्टिंग केलं, हे काढलं, त्याची नुकसान होऊ दिलं नाही, आणि कामही केलं, आणि पाणी ओढून गेलं. शेवटी काय असं, आपण पुढच्या 25 वर्षाचा विचार करतोय. आज माझ्याकडे तुम्ही विचारलं 25 वर्षाने काय, मी आज सांगू शकतो काय प्रॉब्लेम आहे, सोल्युशन काय. पण तो माणूस काय करतो, फक्त आजच्या अडचणीचा विचार करतो. म्हणजे आपल्याला पुढचं कळतंय ना, तर पैसे ठेवले, आणि मला क्रिकेटमुळे कळालं, जिंकलं तर हवेत जायचं नाही, आणि हरलं तर डिप्रेशनमध्ये जायचं नाही.
पोपटा तुम्ही इतकं राजकीय नेत्यांशी जवळनं पाहिलं, सगळे मुख्यमंत्री तुमच्या ओळखीचे, IAS अधिकारी अनेक ओळखीचे, तर तुमचा एक कार्यक्षम ग्रामविकास मंत्री म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता आत्तापर्यंत जे झाले, त्यातलं तुम्हाला कोणाचं नाव प्रकर्षाने घ्यावं असं वाटतं? नाही, कसं आहे की 25 वर्ष मागे गेलो तरणजीत बाबू देशमुख होते, बरं, त्यांनी पहिलं महाराष्ट्रामध्ये अभियान आलं का, हे अभियान म्हणजे लोकांच्या सहभागासाठी आज ग्राम अभियान, दुसऱ्या नंतर उंचीवर गेलं हे आर आबांच्या काळामध्ये, आबांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाला एक दिशा दिली ती इतकी मोठी मुवमेंट झाली की त्याच्यामध्ये आपल्याकडे पाहिलं आदरणीय शंकरराव कोल्हे साहेबांनी त्यांचा वाढदिवस गाव हागणदारी मुक्त करून साजरा केला, कारण वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागते घरोघरी, म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरची। शेवटी मी ते सांगितलं का नेतृत्व, शेवटी राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मोठे बदल होऊ शकतात, आणि म्हणून त्या आबांच्या काळात जे झालं ते खूपच पदेन चालतं। तर आपण आता ओपन फोरम करूया, आमचे इतर सहकारी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। अण्णा हजारेंकडे लोक जातात निवडणुकी झाल्यावर की आम्हाला पाठिंब्याचं पत्र दे किंवा फोटो, तुमच्याकडे काशी लोक येतात का? आमच्याकडे सगळे नारळ फोडा, आम्ही सर्वांचे नारळ एवढे बाजारमध्ये फोडतो, पाठिंब्याचं पत्र मी कधी देत नाही, खरं मी पहिल्यापासून ते ठरवलं, मला माझ्याकडे कोण येत पण नाही, पण एक काय कुठली निवडणूक आली का सर्व पक्षाचे लोक, आणि मी बाहेर असून मी अगोदर सांगतो, अगोदर सांगा आणि मी स्वतः उपस्थित राहतो, आपण कोणाला गावात म्हणायचं नाही, नारळ फोडलाय शुभेच्छा दिल्या पण मत तुम्ही मागा, पण घरी जाताना दारू पैसे आम्हीच दाखवू नको, का असतं आम्ही दाखवलं का तेवढ्या याच्यासाठी मग त्याचा परिणाम विकास कामा, आणि एक गाव टिकवणं खूप महत्वाचं आहे, कारण जर एवढे लोक देशभरातून येत असतील तर मला असं वाटतं की एवढे बाजारपेक्षाही आता प्रशासकीय राजकीय व्यवस्थेची आणि पत्रकारितेची जबाबदारी आहे का ही उभं राहिलेली गावं टिकून ठेवणं। तुम्ही पंजाबमध्ये बिघडलं म्हणताय, पंजाबचं हे झालं, तर तुम्ही ते पंजाब घडवण्यासाठी आपला मदत करताल का? नाही, आता त्यांनी जर मला बोलवलं तिथं बिघडलं आपण म्हणणार नाही, पण ते विकासाचं जे गणित आपलं आहे, कारण का आलं आपल्या हरित क्रांतीमध्ये एक त्रुटी खूप मोठी राहून गेली, कारण दक्षिण भारत जो आहे तो सगळा राईस म्हणजे भातावर होता आणि उत्तर भारत जो होता गहू खायचा, पंजाबमध्ये ज्यावेळी पाणी आलं आणि गव्हाचं कोठार आणि 72 दुष्काळ अख्खा भारताचं पोट पंजाबने भरलं, पण हरित क्रांतीत आम्ही खत आणि औषधावर कंट्रोल करू शकलो नाही, पेस्टिसाइड आणि मातीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, आणि पहिली बंद बाटली ही गुडगावमध्ये जन्माला आली, आणि आज देशात सर्वात ग्राउंड वॉटर क्वालिटी ही पंजाबमध्ये खराब, म्हणून जर त्यांनी तिथं पाणी आणि मातीच्या आरोग्यासाठी बोलावलं तर नक्कीच जाईल मी, कारण आता मध्ये अरुणाचलला जाऊन आलो, पेमा खांडू जे एक तरुण मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सगळे सर्प जिल्हा परिषद सदस्य आणि काही गावचे सरपंच बोलवले होते, आणि स्वतः साहेब दिवसभर होते, आणि त्यांनी स्वतः माझ्याबरोबर सेल्फी घेतला, आणि स्वतःच्या त्या ट्विटरवरून फेसबुकवरून कॉमेंट शेअर केला होता, म्हणजे हे आहे ना, शेवटी काय आलं, मी सुरुवातीला सांगितलं माझं आता नगरमध्ये शिकत होतो तेवढा आमचा मित्र अंबरीश पाटीलचे वडील म्हणजे प्रांत संघचालक माणिकराव पाटील, भाऊसाहेब फिरोदे आजार शेजारी, आणि अंबरीशच्या घरी मी कायम जायचो, आणि दादा जर बसले त्यांचा संवाद सुरू झाला तर ते आणि खूप हिवरे बाजारले यायचे, तर तिथे कळालं की राष्ट्रप्रेम शिस, दुसरा इब्राहिम हाजी स्टेटचे हे आहेत सय्यद परवेज, का ज्यांचे आजोबा पहिले नगराध्यक्ष नगरचे, पहिला खडकरेसर त्यांचं पेट्रोल पंपी थायपाबाई, आणि तो परवेज आमचा खूप चांगला मित्र, त्यामुळे त्यांच्या सुखादुखात घरात जायचो, त्यामुळे त्यातून बसणं, आणि जमाते इस्लाम यांचे भारतीय आणि राज्याचे अध्यक्ष सचिव येऊन गेले, RPIचे असेल किंवा आता कुठं अनेक सरपंच काम करतात, ते पक्ष कुठला आहे त्यांचं जात कुठले यापेक्षा त्यांचा हेतू जर अशुद्ध असेल तर आपण त्यांना मदत केली पाहिजे, ते म्हणून पक्षाच्या पलीकडे कोणी बोलवलं मी 100% जातो। जनतेतून सरपंच निवडणं म्हणजे याच्या अगोदर ह्या सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने तो निर्णय घेतला, जनतेतून सरपंच निवडल्यानंतर परिणाम असा होतो की एक प्रकारे आपण त्या अध्यक्षीय लोकशाही असा एक तो एक प्रकार घडतो, आणि दुसरी गोष्ट अशी होती की 2.5 वर्ष त्या सरपंचावर अविश्वास ठराव येत नाही, आणि अविश्वास ठराव आल्यानंतर ती प्रोसेस इतकी किचकट राहते की ते पुढच्या 2.5 वर्ष निघून जातात,
की त्याचा राजीनामा घेता घेता, म्हणजे जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर मग या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? हा, एक आहे की ज्यावेळी आपल्या देशाची घटना तयार झाली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी सगळी टीम होती त्यांनी जाणीवपूर्वक या देशातील ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक प्रश्नावरच स्थानिक मंडळावर लढवली जावी, पक्षाच्या चिन्हाव नाही, घटनेमध्ये प्रयोजक. कारण एकच होतं, केंद्र आणि राज्याच्या योजना ज्या गावात जायच्या त्या गावामध्ये पक्षी संघर्ष व्हायला नको, का ज्याचा परिणाम ग्रामविकासावर, हा भाग. दुसरा आहे की निवडणूक पूर्वी पैसे नसायचे, योजना नसायच्या, त्यामुळे गावातले लोक चावडीत बसून निवडणूक आधी तू सरपंच तू चेअरमन फारसं नव्हतं. पण आज ज्यावेळेस स्वर्गीय राजीव गांधी यांनी 73 घटना दुरुस्ती करून जो 92 पैसा गावात द्यायचं ठरवलं, का सगळे पैसे गावात, कारण एकच होतं, त्यांनी जो सर्वे केला दिल्लीतून निघलेले 100 रुपये गावात कधी जातात, 16-17 रुपये जातात, तेव्हा त्यांनी सांगितलं का डायरेक्ट पैसे गावाला देऊ. आणि मग पुन्हा 2014-15 वित्त आयोगाचा अख्खा पैसा प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट गावात द्यायचं ठरवलं. उद्देश काय होता की मधल्या जे लिकेजेस आहे ते बाजूला करायचे आणि काम करायचं. पण झालंय काय की प्रतिष्ठेसाठी पंचायत असं झालेलं आहे, मोठाले होल्डिंग. मग 6 महिन्याला जर सरपंच बदलणार असेल का तरतूद काय, 6 महिने अविश्वास आणता येत नाही. मग 6 महिने किंवा वर्षाला सरपंच काय कळेल मला सांगा बरं. पंचायत जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत विकासाची योजना शेवटच्या माणसापर्यंत जात नाही. थेट सरपंचाचं नंतर आलं, ते का आलं की त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं आणि पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या. आणि ज्यावेळी मुंबईत चर्चा झाली आणि मग त्यांनी सुधीर ठाकरे साहेब जे सेक्रेटरी होते, MPSC चेअरमन होते आणि खूप चांगला अधिकारी, का जे RR बाबांच्या गाडगे बाबा अभियानाच्या वेळे उपसचिव होते पाणी पुरवठा स्वच्छतेचे, मग त्यांच्या अध्यक्षखाली कमिटी, कारण त्यात मी एक सदस्य होतो. आणि आम्ही अख्खा महाराष्ट्राचे 5 रिजन फिरलो, पुन्हा भारताचे नॉर्थ ईस्ट सगळे 5 राज्याला व्हिजिट केली, त्यांचं पंचायत केरळात काय आहे, काश्मीरमध्ये काय आहे, वेस्ट बेंगॉलला काय आहे, हा सगळा अनुभव घेऊन आम्ही तो एक खूप चांगलं मॉडेल. आणि पहिला निर्णय आमच्या कमिटीने केला की ग्रामपंचायत शेअर करायची, सरपंच जनतेतून असावा. आणि लगेच असा निर्णय झाला आणि पहिल्या 7,500 पंचायतीचा लॉट हा जनतेतून आला. पुन्हा सरकार बदललं मग महाविकास आघाडीने पुन्हा तो निर्णय थांबवला आणि पुन्हा सदस्यातून केला आणि पुन्हा आता हे सरकार आलं, यांनी थेट केलं. त्यावेळी मला विचारलं गेलं, मग मी तिथं हेच सांगितलं, जनतेतून सरपंच येतोय पण त्या सगळ्या याच्यात ज्या मागच्या 5 वर्षात त्रुटी राहिल्या, मग तो गटविकास अधिकारी, त्या गावचा ग्रामसेवक, ज्या सरपंचाला आता खूप मला फोन येतात दिवसभर की बा मी जनतेतून निवडून आलो, एकटा बॉडी विरोधात गेली, मला कामच करता येत नाही, निर्णय होत नाही. शेवटी निवडून आलेल्या सदस्यांचा सुद्धा रोल असला पाहिजे. काही वेळेस काय होतं, एखादा चांगला हेतू शुद्ध असला तर तो सर्वांना बरोबर घेऊन करेल आणि काही राजकीय हेतू मी आलो मला तुम्हाला विचारायची गरज नाही. म्हणून त्याच्यामध्ये जे ना की कुठली शेवटी धोरण चांगलंच असा पण अंमलबजावणीत ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर एक अभ्यास गट करावा, त्रुटी काय राहिल्या त्या पुढे आणावा आणि त्यात बदल करून पुढे जावा. म्हणून मी हीच सूचना आदरणीय गिरीश महाजन साहेबांनाही केली होती की याच्यावर एक गट करा, जुन्या याच्यात काय प्रॉब्लेम आले. आणि आमच्या कमिटीने सुद्धा आता मी थोडं झालं भेटणार आहे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना, का तो जो आमचा सुभाष ठाकरे साहेब कमिटीचा रिपोर्ट आहे तो प्रशासनाने स्वीकारावा, कारण तो जर स्वीकारला नाही सगळ्या समस्या सुटणार आहेत त्यातून. म्हणून शेवटी कुठलंही धोरण घेतलं 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असतात, 100% न्याय मिळाला असं नाही, पण मेजॉरिटीला न्याय कुठल्या धोरणाने मिळतो ते धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. थेट सरपंचला आहे पण त्याचबरोबर ते निवडून आलेल्या सदस्यांचा सुद्धा रोल या प्रक्रियेत येणं तितकंच महत्वाचं आहे. यामध्ये दुसरा असा एक प्रश्न होता, आता काही ग्रामपंचायतचे निवडणुका जाहीर झाल्यात आणि यामध्ये असं होतं की काही ज्यावेळेस बिनोरसाठी बैठक होते त्यामध्ये असं ठरवलं जातं की तू गावासाठी 5 लाख दे आणि तू बिनोरस सरपंच हो, म्हणजे असा जो प्रकार होतो नाही ते चुकीचं आहे. त्याकडे मग कसं आहे का, एखादा खूप चांगला माणूस त्याचा हेतू शुद्ध आहे पण तो गरीब कुटुंबातला आहे,
मग त्याला येतं कसं येईल तिथे, मग पैशावाला तिथं बसणार असेल आणि तो 5 लाख दिल्यावर पुन्हा मग शेवटी असं असं सामाजिक याच्यात कॉन्ट्रॅक्ट ड्रिव्हन लीडरशिप येतं कामा नये. पुन्हा जर गुत्तेदारीचा विषय आला, शेवटी गुत्तेदारी वाईट नाही, शेवटी कॉन्ट्रॅक्टरमुळेच आपण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर करू शकलो, पण शेवटी त्यांनी त्याच्या नफ्याचं पर्सेंटेज आणि कामाची गुणवत्ता याचा मेळ घालणं तितकं महत्त्वाचं. शेवटी ज्या हेतूने ते काम मंजूर झालेलं आहे, ते जर लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना केली, टाकीत पाणी जाण्याच्या अगोदर पाईप फुटला, काय उपयोग आहे? म्हणून आता आम्ही हिवरे बाजारमध्ये जे कामं करतो ना, आज जे ट्रेनिंग सेंटर चालू आहे त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक ब्रँड टाकले टेंडरला देताना. कदाचित या राज्यात पहिली केस असेल की स्टीलचे हे 4 ब्रँड, प्लंबिंग मटेरियलचे हे 4 ब्रँड, सिमेंटचे हे 4 ब्रँड. कारण काय, शेवटी ISI असला कापड कुठलंही वापरतो, मग ऑडिटला ती पाईपलाईन फुटली पण ऑडिट झालं की बा हे आहे आणि पुढे कमिटी बशी इन्क्वायरी आणि त्यांनी पाहिलं की बा ISI ब्रँड होताच पण तरी का फुटला, तर मग याला उपयोग नाही. शेवटी क्वालिटीचा ब्रँड आहे तेच वापरलं पाहिजे आणि शेवटी मग निव्वळ खर्च होतोय आणि लोकांना फायदा मिळत नसेल तर उपयोग काय. सध्याची तरुणाई राजकारणाचा चक्र आत अडकली का, आणि तसं असेल तर तुम्ही तरुणाईला काय संदेश द्याल? हा, शेवटी तरुणाई हेच आपलं, कारण जगाची महासत्ता व्हायचं असेल तर जगात 16 ते 35 हा वयोगटाचा तरुण फक्त भारतामध्ये. आज युरोपियन देश सुद्धा आपण ब्रेन ड्रेन म्हणतो, युरोपियन देशाला उभा, कारण कदाचित युरोपियन देशाची आर्मी सुद्धा भारतीय तरुण चालवतील फ्युचरमध्ये. फार अतिशयोक्तीने बोलायचं कारण हे 100% होतं. पण आजची ही तरुणाई जर निवडणुकाची वाट पाहत असेल, जयंती पुण्यतिथीची वाट पाहत असेल किंवा वाढदिवसात सेलिब्रेशन करत असेल तर उपयोग काय? ज्या राष्ट्रपुरुषांनी जिवंत असतानाही एवढा संघर्ष केला, जेवढा केला नाही तेवढा संघर्ष त्यांच्या पुतळ्यांना आज त्यांच्या जयंती पुण्यतिथ्यात पाहिल्यामुळे. शेवटी राष्ट्रपुरुषांनी अख्खी हयात घातली होती. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ही जी तरुणाई आहे, ही तरुणाई विकासाच्या दिशेने घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. पण तरुणाई निवड चंगळवादाच्या दिशेने गेली तर मग शेवटी आउटपुट काय होणार आहे? शेवटी ज्येष्ठ माणसं त्यांचा अनुभव देऊ शकतात, पण क्रिएटिव्हिटी स ज्यांची श्रमदान करायची, धावायची, पळायची धमक आहे. आणि आज आपण पाहतो सगळ्या पंचायत राज सगळीकडे 80% तरुण मुलं आहेत आज, 80%. आणि तरुणाई जर 5 वर्ष विकासाच्या दिशेने जर गेली तर हा देश जगाचे याला चीन आणि पाकिस्तानची गरज नाही. आज इतके प्रॉब्लेम आपल्याकडेच आहेत आणि म्हणून ही तरुणाई जर एकत्र आली तर आजही या देशातले रिसोर्सेस इतके स्ट्रॉंग आहेत की आजही सगळ्या समस्येची उत्तर आपण देऊ शकतो. ग्रामीण भागातून स्थलांतर जास्त होते, मग अशा वेळी ते गाव ग्रामपंचायत पुढे किंवा गावाच्या विकासा पुढे तो मोठा प्रश्न असतो की युरोपियन देश याचं पॉप्युलेशन खूप कमी आहे, त्यामुळे तंत्रज्ञान तिथं जास्त गेला, तिथं फारसा प्रश्न रोजगाराचा नाही. आपल्या भारताचं लोकसंख्या पाहिली आज आणि नोकरीच्या संधी पाहिल्या तर एकदम 2 टोक आहेत आणि म्हणून बेकारीचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि एक मोठी समस्या गावगाव आहेत. आज मुलांचे लग्न होत नाहीत, ही इतकी मोठी समस्या आहे आणि याचा परिणाम क्राईम रेट वाढतो. कारण एक काळ 25-30-40 वर्ष मागे जा, रात्री 12 वाजता जास्तीचे ज्यादा तास संपले तर वर्गातली मुलं आपल्या वर्गातल्या मुलींना घरी नेऊन सोडत होती. आई वडील बिंदास झोपलेले असायचे, भीती नव्हती. पण आज सकाळी 10 वाजता मुलगी शाळेत गेली तर ती 5 वाजता सुरक्षित घरी येईल का नाही याची भीती. का एवढी असुरक्षित झालंय सगळं? कारण जे संस्कार होते चावडीत नेतृत्व करणाऱ्या लोकांमध्ये आणि नैतिकता होती, कधी गावाचं भांडण कोर्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलं नाही. माणसं शिकलेली नव्हती पण ते साक्षर होते. कसे? की सामाजिक भान होतं त्यांना. चावडीवर जी एक नीतीमूल्यांची बैठक होती त्याचा प्रभाव गावावर होता, त्यामुळं कधीही घडत नव्हतं. आज नीतीमूल्याची बैठकच कॉलॅप्स झाली आणि त्याचा परिणाम सगळे विकास कामावर, प्रत्येक क्षेत्रावर. आणि मग काय नाही करून आदर्श गाव करायचं? आज आम्ही पाहतो सगळं हे करताना खूप इतका संघर्ष असतो आणि आपण म्हणतो की ते हे काम करत असतानाचे प्रॉब्लेम हे सगळं जर पाहिलं तर प्रचंड एवढं सहज नाही. पण काय, आता एकदा शरीराला ते वळण पडलं ना, आता मी एवढं बोलल्याशिवाय माझाही दिवस नीट नीट का जात नाही. तर ते आहे की तरुणाईला घेतल्याबरोबर, कारण कालची हिवरे बाजारची अख्खी निवडणूक
जी तरुण मुलं माझ्या समोर येत नसायची, पण ती इतकी की नंतर मला कंट्रोल करावा लागला की वो थांबा, आणि सगळी मुलं पुढे आली आणि त्या मुलांनी सगळं हातात घेतलं आणि हे केलं. शेवटी तरुणाईला पुढे घेतल्याशिवाय आपण हे सगळं, आणि तरुण आज जर पाहत होते फक्त याच वाट पाहत बसणारा असेल आणि कुठल्याही राज्याचा जर उत्पन्नाचा मार्ग दारूचा टॅक्स होणारा असेल तर त्या राज्याची देशाची तरुणाई शेवट हेच आहे. आणि आता पाहतो घरामध्ये एवढा इतकं प्रचंड व्यसनाचं प्रमाण वाढत आहे. चौथी आणि पावची मध्यंतरी गेल्या वर्षी एक घटना आहे, एक वर्ष वयाच्या मुलाच्या लग्न आपलं वाढदिवस 5-6 लाख रुपये आणि त्यातले 2.5-3 लाख दारूवर खर्च झाला. मग जर हे आहे तर हे खूप म्हणजे सामाजिक जी समस्या आहे, म्हणजे एकीकडे नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे व्यसनं, त्याचा परिणाम क्राईम रेट खूप वेगाने वाढत चाललेला आहे. आणि शेवटी मला मिळत नसतं तर मी हिसकून घेण्याचा, एक काळ आपण म्हणायचो बिल्ल समाज असं पारधी समाज याला आपण शिक्का मारला होता गुन्हेगारीचा, पण ते आयुष्यभर पोटासाठी तरी करत होते. आज पेपरला बातम्या येतात चांगल्या घरातली मुलं दिसतात, मग हे विचार करून चोर हा शिक्का जो मारतो शेवटी पोटाचा विषय आहे. पवार साहेब, हिवरे बाजारमध्ये बहुतांश अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती पूर्णतः बंदी आहे, जसं की शेतीच्या पाण्यासाठी बोरवेलचा वापर करायचा नाही किंवा आपल्या जमिनी ज्या आहेत त्या परकीय व्यक्तींना विकायच्या नाही वगैरे, तर असे काही निर्णय घेताना वगैरे कधी काही तुम्हाला अडचणी वगैरे आल्यात किंवा त्यावर कशा प्रकारे तुम्ही मार्ग वगैरे शोधलात? नाही, अडचणी खूप आल्या. कालच्या निवडणुकीत तो एक जमिनीचा विषय होताच, आम्हाला बाहेरचे जर 10-15 लाख रुपये रेट देत असाल तर आमची जरा जमीन तुम्हाला 5 लाखाने आम्ही का द्यावा, हा विषय अनेक वर्षाचा होता. पण तो घ्यायचं एक मूळ कारण होतं की ज्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे की दमाणे ह्याचे रिजनगरमध्ये होते, परवेज दमाणे यांचं खूप मोठे युनिट वाळकी टाकळी काजी इकडं सगळीकडे होते, आणि त्यांचा कत्तलखाना पोल्ट्रीचा तो होता टाकळी आणि भाळवणीच्या मध्ये दाव्या मल्ल्यात वडगाव आंबलीत. काय आलं की त्यांचं जे कत्तल खाण्याचं सांडपाणी बाहेर पडायचं, यात मांसाची तुकडे वगैरे जायचे आणि त्याचा परिणाम केमिकल वापरत, त्यामुळे जवळचे विहीर एकदम खराब झालत आहे आणि कुत्रे इतके की ते बिबट्यापेक्षा आक्रमक झालते, अनेक मुलांवर हल्ले शाळेत जाताना आहे. त्यामुळे सगळ्या लोकांनी आंदोलन केलं आणि त्यावेळेस विशेष करून जैन संघटना आणि अनिल भैया राठोडे यांनी ते मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये मग त्यांनी काय केलं, त्या दमाणियाने आमच्या शिवारात वडगाव आंबलीच्या लोकांची जमीन पण आमच्या शिवारात होती, त्यांनी एका रात्रीमध्ये 2500-3000 रुपये एकरात जमिनी घेतल्या त्या आणि त्यांच्या मुलांना नोकरी दिली आणि जवळजवळ 3-4 किलोमीटर पाईपलाईन केली. आता मी नगरमध्ये होतो आणि नंतर कळाल्यावर आम्ही ती पाईपलाईन तोडली किंवा आमच्या शिवारात आणि आमच्या पाझर तलावात विहिरीची परवानगी घेतली आणि ते पाणी त्याला कत्तलखान्याला न्यायचं, मग इथून पाणी कत्तलखान्याला आणि तिकडलं घाण पाणी इकडं. प्रयत्न आपण करतो आणि त्यावेळी आपलं कामच चालू होतं 93-94 वरती झालेलं चांगलं डोंगराव वनीकरण जलसंधारण काम आणि तो एक संघर्ष सुरू झाला. अरे आमच्या परवानगीशिवाय आमच्या तलावातून, मग खूप मोठं आंदोलन, त्याचे कात्रणं पण आहेत. स्वतः कावज बाबा दमानिया स्वतः आले, अनेक लोकांना घेऊन आले, अनेक तडजोडी केल्या. एवढीच नाही ते कोरी जीप त्यावेळेस ते लावत होती ताडपत्रीची म्हणायची, पण त्यावेळी आम्ही अजिबात तडजोड केली नाही आणि खूप मोठा संघर्ष, अगदी SP कलेक्टर पासून तिथं होते आणि आम्ही नाही येऊ दिलं ते. आणि मग ते कत्तलखान्यात त्यांची पाईपलाईन तोडली, ती जमीन आत आमच्याकडे आहे. त्यामुळे पण तुमचा विरोध म्हणजे आणि घेतो तो श्रीमंत आणि विकतो कोण? मुला मुलीचं लग्न आहे, शाळेचं शिक्षण आहे किंवा घरातला एक मोठा आजार आहे, मग ही माणसं विकतात. आणि घेणारे जर आपण एवढं केलंय आणि बाहेरचे माणसं जमिनी घेणार असाल तर मग उपयोग काय? मग तिथं निर्णय घेतला आणि त्याचा खूप त्रास झाला. शेवटी या गरीब लोकांच्या लग्नाच्या वेळी आजही काही मातंग बौद्ध समाजाचे काही एक मराठा समाज 2 घर आहेत, त्यांच्या लग्नातला जेवणाचा खर्च मुलीचा आजही आम्ही करतोय. शेवटी काय त्यांना, आणि मग आम्ही बँक जोडली जखनगावची अलाहाबाद बँक, मग मला जमीन स्वतः व्हावं लागायचं, यांना म्हैस घेऊन द्या यांना गाई घेऊन द्या. मग म्हैस दिली, डोंगरातला चारा त्यांना फक्त 10 रुपये घ्यायचा आणि इतरांना 100, का आम्ही फुकट काही देत नाही गावात. ह्या फुकटामुळे सगळा समाज पंगू झालेला आहे. जेवढे अनुदान मिळतात त्याच्यावर क्रय शक्ती कमी, हा त्याला काही पार्ट काम करा. आपण पाहतो खूप ठिकाणी डिझेल ऑइल इंजिन मिळतात, असे मिळालं की विकतात आणि 10 रुपये बसतात माणसं उपयोग, आणि आम्ही योजना त्यालाच देतो जो 10 रुपये येणार नाही, नाही तर मग तुला मिळणार नाही.
आणि जामीन आम्ही आत्तामध्ये थकल्यामध्ये कोविडच्या काळात तो 20,000 रुपये का पुरस्कार आहे, कारण आम्ही काहीतरी 40 लाखाचं कर्ज वाटप केलं होतं आमच्या बँकेला 10 वर्ष झाले म्हणून, आणि ज्यावेळेस ते वाटप केलं थकले त्यांचे 20,000 रुपये मी भरले एका बक्षाच्या रकमेतून, कारण शेवटी ह्या बॅलन्स करावा लागतो. विकतो तो गरीब, पण आज मी अभिमानाने सांगतो 1 इंच भर जमीन हिवरे बाजारची विकली गेली नाही. तसं कायद्याने कोणाला मज्जाव करता येत नाही, पण आमच्या तुम्ही 370 कलमच लागू केले हिवरे बाजारमध्ये, आणि ते झालतंय ना त्याच्या खूप झालं होतं, आणि मग ते सगळं मोठा संघर्ष केला आम्ही, तो आता हे बंद झाल्यावर त्यावर चर्चा करू. म्हणून काय की लोकांना तुम्ही पहा, आणि तो संपवतो मी की फ्युचरमध्ये फक्त जगायचं साधन शेती असणार लक्षात ठेवा. आज दुर्दैवाने त्यावेळी शेतकरी स्वतः मालक नसणार आहे, कारण 2045-50 सर्वात मोठी समस्या जगभर ही अन्नधान्याची असणार आहे, आणि धान्य जास्त का नाही या तापमानाच्या बदलाचे दुष्परिणाम आहेत, हे पुढचे 25 वर्ष याचा इम्पॅक्ट राहणार आहे. आणि त्यावेळेस घरातलं स्वतःचं अन्न जर नसल तर त्या अन्नाची किंमत बाजारात घ्यायला गेल्यावर 4 पट अशी, आणि विकायला गेलो 100 रुपये घ्यायला गेला का 400 रुपये. म्हणून याचं मूल्य आणखी 25 वर्षानंतर सगळं श्रीमंत हिवरे बाजार असाल, कारण आमच्याकडं जमीन असणार आहे, आणि म्हणून तो त्रास आणि तो खूप त्याचं बंद झाल्यावर त्यावर चर्चा करू आपण. सर माझा प्रश्न असा आहे की गेल्या 1-2 वर्षापासून खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि या पावसामुळे तणाचं प्रमाण देखील तेवढंच वाढलं आहे, आणि या तणाला मिटवण्यासाठी सर्रास तणनाशकाचा वापर होतो, तर या तणनाशकाची जमिनीला कितपत हानिकारक आहे हे तणनाशक? तणनाशक ही सर्वात मोठी समस्या आहे. तणनाशक मारल्यावर अनेक वर्ष काही खताचे अंश आहेत, पुन्हा तणनाशक आहे, अनेक वर्ष जमिनीमध्ये साठून राहतं. तर तणनाशक आणि दुसरं रोटावेटर आहे, का होतं रब्बीकडून खरीपाका एका रात्रीत जातं 2 तासात, कारण रोटावेटर मारल्या कोर भुसभुशीत, पण आत ते कॉन्क्रीट करतं की ज्याला ऑर्गॅनिक कार्बन जो असो सेंद्रिय कर्ब का जो हवेमध्ये वरतून त्याचं स्थिरीकरण करायचं असं, तर तो मातीचे जीवाणू जे जमिनीला पिकाला पोषक करतात वातावरण, हे सगळे आपण यामुळे मारून टाकतो. आज मजूर मिळत नाही त्याचा परिणाम तणनाशक पर्याय नाहीशिवाय, आणि खतं, कारण याच्यावर डॉक्टर एम एस स्वामीनाथन साहेबांबरोबर सुद्धा त्यांच्या फाउंडेशनमध्ये ही चर्चा केली होती, त्यांनी ती गोष्ट ही केली होती की आम्ही आमच्या शेतीला तिला किती मात्रेची गरज आहे खताची हे अजिबात सांगितलं जात नाही. आजही नैसर्गिक आणि सेंद्रिय दोन संघर्ष आहेत, म्हणजे आमचा जो रिसर्च आहे आमचे विद्यापीठ आमचे शास्त्रज्ञ आजही शेतीच्या बाबतीत सांगू शकले नाही. आता तो आता पुढे मी जाईल की एक मोठा प्रयोग आपण 95 पासून केलेला आहे, ताळेबंद 95 पासून आहे, आणि वाहून जाणाऱ्या मातीचं रेकॉर्ड आम्ही 95 सालापासून ठेवलेलं आहे, आणि आत्ता आदर्श गाव योजनेतून जवळजवळ 2-1 कोटी रुपये आपण राव विद्यापीठाला दिले, आणि तिथे प्रयोग केला गेले 3 वर्ष. तिथे आपण एक वॉटरशेड तयार केला, पैसे आदर्श गाव योजनेतून आपण दिले, आणि एक लॅब तिथं आणि हिवरे बाजारला तयार केली. वाहून चाललेली माती ही सर्वात मोठी समस्या आहे, कारण आता जो सातत्यपूर्ण पाऊस पडतो आपलं पर्जन्याचं 27-17 आधारे ठरवलेलं असं, उन्हाळा पावसाळा हिवाळा, आणि पावसाचे पर्जन्याचे दिवस दुष्काळी भागातले आपला 52% भाग आहे, 158 दशलक्ष हेक्टर महाराष्ट्राचा 307 पैकी, तर तो जो आहे तर तो सरासरी खाली 50-60 mm पर्यंतून जास्तीत जास्त 400, कारण अकोले तालुका वगळला आपली 400-450 ॲव्हरेज आहे पावसाचा, अकोले तालुक्यामुळे 700 ॲव्हरेज होतो जिल्ह्याचा, कारण तिथं 2500 mm पाऊस पडतो रतनगडावर, म्हणून त्याची आपल्या मातीची क्षमता तेवढ्या थेंबाची, आणि 59-60 दिवसात आपलं पर्जन्यमान व्हायचं, ते आता 39-40 दिवसा आलं, गेल्या वर्षी 2200 दिवसात पडला. कमी कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वात मोठा धोका मातीला आहे, कारण कोकणामध्ये 1 थेंब 1 ग्रॅम माती घेऊन जातो, दुष्काळी भागात तो 0.25 वर येईल, विदर्भात गेला तो अर्धा येईल, म्हणजे कोकणामध्ये 4000 mm पर्यंत जातो आपण सिंधुदुर्गपर्यंत गेलो, आणि महाबळेश्वरच्या टोकावर गेला 3500, खाली उतरलो तर आपण लगेच 300-400-200-100, मराठवाड्यात आपण गेलो तर 100 पुढे आपण मराठवाडे म्हणजे नांदेड पाहू,
किनवट तालुका का जिथे तो एकदम आपण 1100 एम एम पर्यंत जातो, पण मराठवाडा सरासरी 600-700 आणि पलीकडे मराठवाड्याच्या म्हणजे बुलढाण्यापासून तर गोंदिया आणि भंडाऱ्याला गेलो तर 1600 एम एम पाऊस पडतो. मग हे ॲव्हरेज महाराष्ट्र 1100 मिलीमीटर पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये, आणि तो 1100 मिलीमीटर पाऊस 6 दिवसात पडत होता तो जर 30 दिवसावर आला, पण पाऊस सरासरी एवढा या त्यामुळे त्याचं आकारमान वाढलंय. पूर्वी गारा पडल्या तर पत्रे आवाज यायचा, आता नॉर्मल पाऊस पडला तो टप 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 टप. मग याचा सर्वात मोठा धोका मातीला आहे आणि भविष्य काळात माती ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि दुर्दैवाने मातीकडे आजही कोणी पाहत नाही. गेले नुकसान झाले काय, गेले पैसे मातीत घातले पैसे या पोरांनी, आणि मातीत घातले पाण्यात घातले पैसे पोरांनी. का जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पाऊस आपल्या देशात. भाग्यवान का हो सोने चिड्या का पैशामुळे नव्हताच, पण आपल्या देशात नैसर्गिक साधनं इतकी आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणून कमी काळात पडणारा पाऊस आणि आता गेली 5 वर्ष तो सातत्याने पडतोय. गेल्या वर्षी 3 वर्ष तर रेग्युलर ॲव्हरेजच्या पुढे गेलाय, आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका दुष्काळी भागातील पाणलोटला आहे. कारण आपलं पोट भरलं का ते पाणी शिवारात निघतं. कारण महाराष्ट्राच्या जमिनीखाली बेसाल्ट नावाचं काळं कातळ आहे का, ज्यामध्ये 0.1 ते 0.6 एवढी पाणी धारण क्षमता आहे. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे जलसंधारणाची कामं आहेत ना ते सपाट जमिनीवर कसे करावेत? नाही सपाट जमिनीवर, कारण त्याचे वेगवेगळे उपचार असतात. जर डोंगर असेल तर डीप सिचुटी, कुरण विकास, वृक्षारोपण, आणि सपाट भागामध्ये कंपार्टमेंट बंडिंग करू शकतो, जमिनीची लेवलिंग करू शकतो. कंपार्टमेंट बंडिंग काय, उतरण जसं पाणी येतं. आज दुष्काळ आणि उपचार पाणलोटाचा आज नाही, 1886 महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनच्या पुढे साक्ष देताना दुष्काळावर मांडणी केली होती. महाराष्ट्राच्या वाळवाच्या पावसात पडणारं पाणी, त्याच्याबरोबर वाहून जाणारे शेतातल्या जनावरांचे सांगाडे, पालापाचोळा, हे सोनं आहे. मग ते वाळवाच्या पावसात वाहून जाणारं पाणी कसं अडवावं अतिशय उत्तमपणे तुकोबारायांनी सांगितलं. 10 वेळ लवणामागे पाणी, ते लवणं कसे करता येईल. आणि महाराष्ट्राची वारकरी संप परंपरा इतकी मोठी आहे की सगळ्या संतांचा जन्म हा दुष्काळात झालेला आहे. दामाजी पण निजामाचे गुदाम सांभाळत होते आणि माणसं मारायला लागले म्हणून म्हणले निजाम फासाव देईल आणि गुदाम ओपन करून दिले. दामाजी पण संत झाले. तुकोबारायांनी सांगितलं वृक्ष कोण आम्हा पुसे शिणवलं भागलो तुझविण उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोणता हानाने भोक निवारील. आणि आणखी पुढे जाऊन सावता महाराजांनी सांगितलं होतं कांदा मळा भाजी आव घेऊ. म्हणजे महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या दुष्काळ शेती आणि सामाजिक परिस्थितीला प्रचंड मोठी दिशा देणारी आहे. म्हणून हे आहे की आपल्याला त्या पद्धतीने म्हणून दुष्काळ हा अनादिकालापासून पडत आलेला आहे. 52 दुष्काळ आणि अख्खा भारत हजारला होता. 72 दुष्काळ आपण अनुभवला आणि पूर्वी दुष्काळ 100-150 वर्ष, आता दर 3-4 वर्षाला. आणि आता तर पाऊस इतका पडतोय जिथं खूप पडायचा तिथं कोरडा, आणि जिथं काहीच नव्हता आज राजस्थान जैसलमेर पा, त्यावेळी ज्यावेळी तापमानात बदल होतात ना त्यावेळी सगळ्यात मोठा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. काही सुप्त अवस्थेतील जीवाणू बाहेर येतात, काही अस्तित्वातले अंडरग्राऊंड होतात, आणि त्यावेळेस त्याच्यावर कुठलंही आता लंपी आला, कोरोना आला, कोरोनाने माणसाला घाबरवलं आणि लंपीने सगळ्या जनावर, कारण हे जंगलातले आजार होते. काही बदल झाले ते माणसात या लागले, जनावरात या लागले. म्हणून पुढचा कालखंड जो आहे तो फक्त माणसाला मानसिक आधार, कारण सर्वात जास्त मानसिक आरोग्य बिघडणार आहे पुढच्या काळात. शारीरिक आरोग्याला गोळी घेऊ व्यायाम करू, पण मानसिक आरोग्याला भीती दूर करणं. एक वैयक्तिक प्रश्न होता माझा असा, कौटुंबिक फायद्यासाठी राजकीय सत्तेचा किंवा सरपंच पोपटराव पवार या नावाचा कधी वापर तुम्ही केलाय का, आणि केला असेल तर कधी? हिवरे बाजारला आता हा प्रश्न तुम्ही गावकऱ्याने येऊन विचारा. मी नेहमी कोणी येऊ सांगतो की गावात आले का फेरा, एखाद्याने विचारलं प्रश्न विचारा, तुम सरपंच निवडणूक बिनविरोध होतात का, हाणून मारून होतात, तुमचा सरपंच पैसे खातो का नाही, मग त्यांचं घर कसं चालतं, एकाने खूप कौतुक केलं, 4 जणांना विचारला. शेवटी प्रत्येकाचं मत, कारण जेवढे सल येतात ना 2 तरी जण म्हणतात नाही रायगड सिद्धी हिवरे बाजार पाठवू द्या सरकार काही देत आहे.
आम्ही स्पेशल ग्रँट एक रुपया नाही, एक रुपयाचा आजपर्यंत कॉर्पोरेट फंड नाही आमच्याकडं. आणि आता येईलच यथावकाश आम्ही ते सगळं डिस्प्ले करतो ते यासाठी का ज्यांना आजही प्रामाणिकपणा विश्वास आहे त्यांचा विश्वास वाढण्यासाठी एवढ्याच पैशात. आता मी सगळ्यात जनरली काढलंय 8 कोटी रुपये हिवरे बाजारमध्ये गेल्या 32 वर्षात खर्च झाला. पाण्यावर आमचे फक्त 1 कोटी रुपये खर्च झाला जलसन, रस्ते आणि ज्या इमारती झाल्या शाळा ते आणि प्रत्येक इमारतीची सुद्धा आमची मराठी शाळा पहा 12 लाख रुपये आम्ही गावकऱ्यांनी टाकलेले आहेत. आणि आमचा टाईपलाईन अख्ख्या देशात नाही, 24x30x12 फूट हाईट आणि सरकारचा टाईपलाईन काय आहे 18x20x10 फूट हाईट, कोंबड्याची खुराड आहेत. आम्ही प्रत्येक करतो ना फुल व्हेंटिलेशन असल्याशिवाय. आज जुन्या शाळा पाहणा, मोठ्याल्या खिडक्या मोठ्याला दरवाजे, युरोपियन देशात ओपन असं, त्यामुळे ऑक्सिजनची लेवल, ऑक्सिजन कमी पडला, जांभळी आली का संभायचं मेंदूला ऑक्सिजन कमी पडला. कारण ज्यावेळी आपण जांभळी देतो ना त्याचा परिणाम असतो मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो. म्हणून आम्ही जे कोविडमध्ये शाळा का सुरू करू शकलो ऑफलाईन त्याला आमचे वर्ग येऊन पाहतो मी. त्यात आम्ही जिल्हा परिषदेने आम्हाला दिले आणि त्याचवेळी एका शाळा खोली 3.5 लाख होते आणि त्यावेळी आम्ही 6.5 लाख खर्च केला एका याला. हे जे ग्रामविकासाचे काम आहे किंवा हिवरे बाजारात तुम्ही आदर्श गाव बनवू शकले, यामागे काही विशेष स्किल्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलं का किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची काही रिसर्च टीम आहे का याच्याबद्दल? खूप सुंदर प्रश्न आहे. ज्यावेळी मी सरपंच झालो तर मी एमकॉम होतो, पाणलोट आणि कृषी याच्याशी काय संबंध नाही आहेत. आणि माणूस शिक्षण आणि तज्ज्ञ नाही हे माझा भरोसा आहे. शिक्षणाला कृतीची जोड असल्याशिवाय मग जसं आदर्श आपण घेतो पण मग पूजा पुरता नाही. ज्यावेळी आपण कृती करू ना त्यावेळेस त्या आदर्शाला दिशा मिळते. म्हणून हिवरे बाजारमध्ये जे लोकल नॉलेज आहे, जसं आम्ही 2007 एक कृत्रिम खडकदू भंजनाचा प्रयोग केला होता, कारण महाराष्ट्र बेसॉल्टवर आहे 82%, तर त्याचं लिमिटेशन आहे पाणी साठ्याला. आम्ही छान नाला बंडून भरलेली असायची, 500 ml पडला तरी विहीर तेवढंच पाणी, 50 पडलं तर तेवढं. मग आम्ही टेकन ज्ञान आमचं होतं आणि ते मांडलं आम्ही GIDA कडं, त्यांचं टेक्निकल जोडलं आणि तो सरफेस वॉटर म्हणजे भूपृष्ठावरचं पाणी जमिनीखाली सोडलं आणि त्याचा परिणाम आज आमच्याकडे विहिरींची पाण्याची पातळी आली. म्हणून सर्वात महत्वाचं की माझ्याकडे अनुभवातून विहिरीत पडलं की पोहायला शिकतो माणूस, बरोबर आहे. म्हणून आपण जर काम एकदा झोकून दिलं करायचं ना तर काही ना अनुभव एक खूप मोठा गुरु असतो आपला, कारण सर्वात मोठा गुरु आपले ऍक्शन आणि कृती आहे. म्हणून प्रत्येक काम मी आजही प्रत्येक काम स्वतः करतो. जरी 32 वर्ष झाले कुठलंही नियोजन करायचं असलं तर शेवटी आपलं काम झालं का लांब लांब पडतो, नाव झालं मोठेपण आलं की मग काय होतं गावाची कनेक्टिव्हिटी कमी होती. कारण पिंपळगाव कवडा नावाचं गाव आहे नगर तालुक्यात, ज्या गावात देशाचं पहिलं स्प्रिंकलर बदलवलं, प्रधानमंत्री येऊन गेले होते, देशभरातले लोक यायचे आणि भाऊसाहेब शिंदे म्हणून सरपंच होते आणि खूप चांगलं काम. पण जेव्हा गावाचं नाव झालं आणि नाभो पाटील त्यावेळेस कलेक्टर होते आणि देशातलं पहिलं गाव आणि इतकं सुंदर कृषी पंधरी केलं होतं आणि मग त्यांचं नाव झालं बोलवण्याला राज्यात बाहेर सगळं आणि गावाची कनेक्टिव्हिटी आणि का असं एखाद्या गावाचं नाव झालं ना आपोआप सगळ्या डिपार्टमेंटला वाटतं आपल्या डिपार्टमेंटचं काम या गावात असावं, कारण आपला वरिष्ठ अधिकारी आला का त्याला पाहिजे हे आम्ही केलेलं आहे. म्हणून हिवरे बाजार हे सगळ्या डिपार्टमेंटचं कन्व्हर्जन्स आहे. सहभागातून उभं राहिलेलं गाव एकट्याचं नाही, कोणाच कोणी येऊ त्याला वाटतं आपलंच गाव आहे. आणि म्हणून एकदा नाव झालं की मग राजकीय मंडळी नाही वाटतं अरे हा सरपंच आपल्या बरोबर आला तर आपण पंचायत समिती जिंकू शकतो, जिल्हा परिषद जिंकू शकतो. आणि मग आपण जर कनेक्टिव्हिटी सोडून तिकडे गेलो, मी एकदाच पंचायत समितीत गेलो आणि माझ्यावर विश्वास आला गावात आणि मग मी पुन्हा इथं आलो संपलं. म्हणून हे असं की ज्यावेळेस आपण त्यात पडलो ना आणि मी सगळे आता मी मातीवर एवढं बोलतो, कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉटर बजेटिंग मी अनुभवातून शिकलो, एकत्र एंगेज होतं तहसील आपलं पूर्वी, पाऊस किती पाडा कळत नसायचा मग मी गावात एक केला, पण पुन्हा 3 वॉटरशेडात वेगवेगळा पाऊस पडायचा, 1-1.50 पाडे 1-20 आणि गडबड व्हायची. मग 2004 3 रेनगेज बसवले आम्ही 3 वॉटरशेडमध्ये, त्याचा परिणाम 2004 आजपर्यंत आमचा ताळेबंद अजिबात चुकत नाही. व 18-19 लोकांनी 300 हेक्टर कांद्याचं पीक सोडून दिलं, नाही तर 18-19 दुष्काळात आम्हाला टँकर लागला असतात, 2009 टँकर लागला असत.
म्हणून लोकांची जी मानसिकता आहे ना, भले जरी निवडणूक झालेली असली तर लोकांना त्यांचं भविष्य कळालेलं आहे, काही इथं सरपंचाचं नाही आपले नुकसान होत, आणि त्यामुळे लोक पाहतात. म्हणून कुठं ट्रेनिंग, आजपर्यंत मी कुठं ट्रेनिंग घेतलेलं नाही, कुठलंही ट्रेनिंग नाही. झाडं कसे लावायचे सगळ्यात चांगलं मी सांगू शकतो, का तीन पहिले झाडं लावले निलगिरी सुबाबळ, त्यावेळेस वन विभागाचा टाईप प्लॅन होता, आणि सुबाबळ आणि निलगिरी म्हणजे डेड फॉरेस्ट आहे, फुल नाही, फळ नाही, सावली नाही. लक्षात आलं, ते दोन्ही झाडं निलगिरी सुबाबळ असे, याला फळं येत नाही, फुलं नाही, उन्हाळ्यात सावली नाही, आणि मग वाईल्ड लाईफ पशुपक्षी ते जाऊ शकत नाही. मग दुसरं प्लॅनिंग आम्ही ज्यावेळेस गावरानात याच्यात केलं खाजगी याच्यावर, त्यावेळेस ते दोन्ही कट केले, पण तिथं ग्लोरी शेडिया आला. ग्लोरी शेडिया डोंगर कव्हर करतं, पण त्याचा उपयोग फारसा होत नाही. आणि मग तिसरं प्लांटेशन ट्रेनिंग सेंटरच्या मागे केलं गायरणात, फक्त स्थानिक प्रजाती लावल्या आम्ही, निलगिरी नाही, सुबाल नाही, ग्लोरी शेडिया नाही. त्याचा परिणाम आम्ही कडोनी, सीसम, जांभूळ, बोर असं लास्टचे सगळं इतकं सुंदर झालं, ते 95% सक्सेस. आणि आता आमच्या 100 चिंचेचं उत्पन्न सुरू होईल ग्रामपंचायतीत तिथून. म्हणजे अनुभव हाच आपला गुरु असो, आणि अनुभव निवड ट्रेनिंग तर खूप लोक येऊन येतात, प्रकृती होत नाही. तुम्ही जी काही आदर्श गाव जी काही चळवळ सुरू केली होती, त्या चळवळीची आज राज्यभर काय परिस्थिती आहे? हा, व्हेरी गुड. मी 2008 मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना, ते आदरणीय अण्णा आणि बाळासाहेब थोरात साहेब यांनी मला आदर्श गाव योजनेचं मला फोन आला, का राज्याची जबाबदारी घ्या. मग मुंबईला गेलो आणि त्यांनी खूप चांगला 2010 शासकीय निर्णय केला. आज पुण्याला ऑफिस, महाराष्ट्रामध्ये 100 गावात खूप सुंदर काम झालेलं आहे, त्यातल्या 25 गावांचं आता 2 वर्ष पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने सामाजिक आणि आर्थिक मूल्यमापन केलेलं आहे, आणि त्याचा रिझल्ट आता लवकरच येणार आहे. आणि ते मॉडेल हिवरे बाजार, ती 25 गावं काय झालं, तर त्यात आता विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये गुरनोली नावाचं गाव आहे कुरखोडा तालुक्यात, का ज्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 20 जवान त्या ब्लास्टमध्ये गेले होते, तेच गाव गुरनोली, त्याच्या बॉर्डवर झालं. रात्री मला तिथले SP कलेक्टरही म्हणले की बघ, तुम्ही नक्षलाइट एरियात जाऊ नका. पण आम्ही रात्री 1 वाजता ग्रामसभा केली होती, का शेवटी ते माणसं आहेत, आपणही माणसं आहेत, आणि आपला हेतू क्लिअर होता. आम्ही आमचं नेटवर्क ऑफ आज ते गुरनोली एक मॉडेल गाव झालेलं गडचिरोलीत. दुसरं कोठोडा गाव आहे यवतमाळमध्ये, का ज्या यवतमाळमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावेळेस राष्ट्रपती प्रधानमंत्री गेले होते, आणि 2010 त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब त्या गावाला व्हिजिट द्यायला गेले होते. स्वतः विलासराव देशमुख साहेब आणि यांनी नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि माझा संजय पोपटराव, आपल्याला तिथं काही करता येईल का. ते गाव आम्ही दत्तक घेतलं, 100% आदिवासी गाव आहे. आज त्या गावात गेली 6 वर्ष झाले, एकही आत्महत्या नाही. त्या 68 महिलांनी पुढाकार घेतला, त्यांचं प्रशिक्षण हिवरे बाजारला आम्ही केलं, आणि इतकं सुंदर झालं की आज त्या गावामध्ये त्यांनी स्वतःची 5 लाखाची स्पर्धा परीक्षेची लायब्ररी सुरू केलेली. पुन्हा आपण पाहिलं की लातूरमध्ये मिरजेऊन पाणी आलं, कशाने, रेल्वेने. त्याच वेळेस दवणगाव नावाचं गाव आहे रेणापूरमध्ये, जवळ आहे लातूरपासून, ते गाव सुद्धा तेच पाणी पिलं. आणि आता तिथं सपाट गाव आहे, तिथं कंपार्टमेंट बंडिंग इतकं छान काम झालं, का त्या गावाला टँकर बंद झाले, पाणी समस्या बंद झाली. आणि एवढंच नाही तर आपल्याकडे इतरही गावं असे सांगणारे, आंबेगाव आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये भागडे नावाचं गाव आहे, एकदम दुष्काळी पाणी नाही तिथं, एकदम मॉडेल गाव झालेलं तिथे. म्हणून अशी विदर्भ मरा 25 गाव छान झालेली. देशभरात बेरोजगारीचं प्रमाण वाढत असताना आपल्या गावामध्ये एकही बेरोजगार नाहीये असं बोललं जात आहे, तर नाही. आता कसं आहे, आमच्याकडे 3 गोष्टी आल्या. पहिल्या पाणी आडवा जेरवाचं उत्तम काम झालं, डोंगरात वनीकरण झालं, चारा खूप आला, त्याचा परिणाम गरीब सामान्य लोकांना स्वतःच्या गाई म्हशी घेता आल्या. आजही आता तुम्ही जाऊन पाहता, आता लोक शेतात जास्त पाण्यामुळं मका काढवा करता आलं नाही जनावर चारा, पण डोंगरातला चारा आज लोकांना कामाला येतोय. त्यामुळे आमच्याकडे शेतीत पहिला बदल मोठा झाला, कॅश क्रॉप खूप आला. आणि त्यातही आम्ही ऊस, डाळिंब, द्राक्षासारखी जास्त पाण्यात पिकं घेत नाही, कमी कालावधीतले तो एक आलं. दुसरं डेअरी वाढली, आज गावात आणि बाहेर जाणार असं 5 ते 6 हजार लिटर दूध गावात.
तर त्याचं एक उत्पन्नाचं मोठं साधन. आणि तिसरं आमच्याकडे पाण्या टपरी नाही, हॉटेल नाही आणि पुतळा नाही. त्याचा परिणाम एक तर तो मुलगा शेतात दिसतो, गोठ्यात दिसतो, किंवा आज आमच्याकडे 68 मुलं आर्मीमध्ये आहेत आणि जवळजवळ 59-60 मुलं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक झालेत आणि 100 वर आकडा डिफार्म, बीफार्म, सिव्हिल, मेकॅनिकल किंवा केमिकल इंजिनिअर. आता ती परिस्थिती खूप बदलली आणि आता आणखीन एक रोजगाराची संधी. आज आमच्याकडे जवळ 102 ट्रॅक्टर गावात आलेत का, पूर्वी एक ट्रॅक्टर होता, आज 102 ट्रॅक्टर, कालचाच एक जो आला, याच्यामुळे एक रोजगार मुलांना वाढला की काहीतरी काम. म्हणून याचे जे साधन आहे, शेती आहे, डेअरी आहे, ट्रॅक्टरच आहे किंवा नोकरी आहे, म्हणजे मुलं निवडणूक किंवा पुतळे किंवा जयंत्या करण्यापेक्षा ते राष्ट्रपुरुष जगतो आम्ही. आणि त्याचा जो परिणाम आहे का, एवढ्या मोठ्याना नोकऱ्या तर आता मिळू शकत नाही आणि जी आहे ती नोकरी कॉम्पिटिशनची ऑनलाईन हेच आहे. आजोबांनी झऱ्याचं पाणी पिले, झऱ्याच्या पाण्यावर शेती केली, मुलगा हुशार ठरला, बैला आणले जंगलातून, मूर तयार केली आणि विहीर खदली आणि त्याच्यावर तो शेती करायला लागला आणि तेच पाणी पिला. नातू इतका हुशार झाला का, त्याने ऑइल इंजिन आणलं, इलेक्ट्रिक पंप आणला, मग ट्यूबवेल आणलं, मग प्लास्टिकचं शेततळं आलं आणि आता तो जमिनीच्या खाली जवळजवळ 1000 फूट गेला, बरोबर आहे. आणि आता नवं टेक्निक तो घेऊन येऊ राहिला आहे. तो आता सरळ ढगच वळून स्वतःच्या प्लास्टिकच्या शेततळ्यात घेणार आहे आणि जमिनीखाली जर पाणीच गेलं नाही तर सर्वात मोठा पर्यावरणाचा संघर्ष पुढच्या काळात आहे. कारण झाडाची मुळं ही 50-60 फुटाची आर्द्रता घेऊन जी हिरवेगार राहायची, आज ती जानेवारीतच 500 फूट खोल जायला लागली. त्याचा परिणाम दीर्घ आयुष्य असलेली झाडं आज शेंड्याकडून वाळायला लागली. 18-19 पहा, 100-100 वर्षाची आयुष्य असलेली झाडं उभडून गेली. त्याला मूळ कारण आहे बोरवेलची वाढती ही. म्हणून आता तंत्रज्ञान हे मानवी कल्याणाला जर वापरलं तर आपल्याला आनंदी आनंद आहे. आणि तंत्रज्ञान जर आपण फक्त पैसा मिळवण्याच्या दृष्टीनेच वापरलं आणि नैसर्गिक साधन संपत्ती आपण जर व्यवस्थित जतन करून ठेवलं नाही तर आपल्याला भविष्यकाळात मोठा संघर्ष करावा लागणार. तर मला हे विचारायचंय की आत्ताचं जे राजकारण आहे, खोक्यांचा असेल किंवा नैतिक आणि नैतिकता असेल, कोणी कोणावरती आरोप करत असेल, गोष्टी होत असतील, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि प्लस तुम्ही जो त्यावेळेस जो पाठिंबा दिला होता लोकपालला, पाठिंबा म्हणण्यापेक्षा पडद्यामागची एक महत्त्वाची भूमिका तुम्ही जी बजावली होती, तर त्याचं तुम्हाला काय वाटतं की लोकपाल हे सक्सेस झालं का? आणि प्लस त्याच्यानंतर जी राजकारणाची जी मूर्त पेटवली गेली आणि आत्ताचा अण्णांचा असलेला मौन, तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय सांगता? एक नक्कीच आहे, निवडणूक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे आपले सगळे नियम कानून कायदे सगळंच बनालं, घटना बनली, घटनेच्या आधारे करायला लागलो आणि आपली निवडणूक प्रक्रिया जोरदारपणे चालू होती. पण ज्यावेळी TN Session मुख्य निवडणूक आयुक्त झाले त्यावेळी घटनेमध्ये सुद्धा ही तरतूद आहे आणि अख्खा भारत घाबरवला. शेवटी कायदे हे मानवी कल्याणासाठी वापरले तर कायदे चांगलेच असतात, पण कायदे जे आहेत त्याचा सगळं हे करताना अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे शेवटी हे सगळं त्याच्या. आता जलयुक्त शिवार किंवा आदर्श गाव योजना किंवा पाणी आडवा जिरवा हे सर्वांसाठीचे, मग एकत्यातून हिवरे बाजार किंवा ठराविक गाव का दिसतात, तर शेवटी हे सगळं लीडरशिपच आहे. तुम्ही त्या योजनेची अंमलबजावणी कशी करतात याच्यावर हे सगळं. आता आमच्या अण्णांचा आत्ताचा असलेलं मौन तुम्हाला काय वाटतं की त्याच्यावरती तुम्हाला काय सांगता येईल? नाही आता कसं आहे, अण्णांचा तो व्यक्तिगत विषय, त्यांनी मौन धरायचं का सोडायचं, बरोबर आहे, तो त्यांचा विषय, तर माझा विषय असू शकत नाही. पण त्यावेळेस तुम्ही जे पडद्यामागची भूमिका केली होती, ओके, मग आता तुम्हाला वाटतं का तुम्ही जाऊन, पण आता तुम्हाला वाटतं का की तुम्ही जाऊन काही सजेस्ट केलं पाहिजे किंवा काही वक्तव्य केलं पाहिजे? कसं आहे की ज्यावेळी असं वाटल कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्या नेतृत्वाला की पोपटराव थोडी मध्यस्थी करू शकता तर जाऊ शकतो, पण स्वतःहून जाण्यात मजा नसते. का त्यात कसं आहे, पूर्वी पहा चित्र कसं होतं, अण्णांनी आंदोलन सुरू केलं का ते सत्ताधारीच्या विरोधात असायचं आणि विरोधक सगळे अण्णांना मदत करायला जायचे. आता अण्णांनी आंदोलन सुरू केलं, सत्ताधारी विरोधक कोणी अण्णांकडे जात नाही, का त्यांनी त्यांचा अजेंडा ठरवून घेतलाय, आपलं राजकारण आपल्या पद्धतीने बघू, बरोबर आहे.
हे जे आहे आणि एक उदाहरण मी नेहमी सांगतो ते हेच आहे का ज्यावेळेस दिल्लीला स्वातंत्र्यानंतर संसदीय अधिवेशन सुरू झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवेशनाला जाण्यासाठी एअरपोर्टवरती गेले होते आणि एअरपोर्टवर त्यांना कळालं की गाडगे बाबा आता खूप आजारी आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विमान सोडून दिलं आणि गाडगे बाबांना भेटायला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि गेल्यावर गाडगे बाबांनी हसून अहो बाबासाहेब एवढा संघर्ष केला आहे मोठा आज देश स्वतंत्र झाला आहे आज देश चालवायचा आहे तुम्ही आज अधिवेशन दिली पाहिजे त्यावेळी बाबासाहेबांचं उत्तर होतं की बाबा आमच्यासारखे राज्यकर्ते रोज जन्माला येतील पण तुमच्यासारखे महान आत्मे जन्मासाठी हजारो पिढ्यांना वाट पाहावं लागते हे भारताच्या आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि समाजकारणाचं नातं होतं लक्षात ठेवा पण काय झालं अण्णांचं दिल्लीच्या आंदोलनाच्या नंतर मग नंतर जे सगळं जो राजकीय आणि सामाजिक संघर्ष झाला मला असं वाटतो तो समाजाच्या दृष्टीने म्हणजे मागे जाण्यासारखा आहे शेवटी जी गोष्ट राजकारणातून होऊ शकत नाही ती सामाजिक कार्यातून पुढे येऊ शकते आणि ती सूचना जर घेतली तर ते प्रशासन अंमलबजावणी करू शकतं म्हणून शेवटी सामाजिक आणि राज्य शेवटी आपलं राजकारण राम राज्य का म्हणतो कान्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे काय नाही आणि आपण आदर्श राज्यकर्ता का म्हणतो किंवा राजकीय व्यवस्थेतूनच घडत गेलं पण ज्यावेळेस काही गोष्टी राजकीय व्यवस्थेतून होत नाही त्यावेळेस त्या न्यायव्यवस्थेतून किंवा सामाजिक कामातून पुढे येतात आणि त्यातून सामाजिक चळवळी उभ्या राहतात दुर्दैवाने आज पाठीवर थाप टाकणारी थापच संपल्या त्याचा परिणाम चळवळी थांबल्या आणि चळवळी जर थांबल्या तर सर्वात मोठं नुकसान हे समाजाचं होतं असं लक्षात द्या आणि त्यातून नवी क्रांती जन्माला येते जर आज युक्रेन आणि रशियाचा विचार केला चीन आणि तैवानचा विचार केला तर जगभरातील लोकशाही देश संकटात आलेत तिथं हुकुमशाही आहे आणि अमेरिका हतबला आहे का त्यांना मतपेटीची भीती पण एक घटना खूप चांगली घडली श्रीलंकेमध्ये सहा माणसं एकत्र आले वाढत वाढत गेली आणि सर्वसामान्य नागरिकांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला ही जगाच्या दृष्टीने खूप मोठी घटना घडलेली लक्षात ठेवा की आज तो कॉन्फिडन्स वाढला लोकांचा की होऊ शकतं म्हणून मी ऐकलं राजकारणातली नैतिकता एका विशिष्ट स्टेपला गेल्यानंतर भारतामध्ये अशी गोष्ट होऊ शकते 100% आणि मला वाटतं का व्हायला पाहिजे त्या दिशेने आपण चाललोय का शेवटी असं आहे कुठलाही निगेटिव्हिटीचा आले कोणचा उद्याला ना तर एक तरुण वर्ग असा जन्माला येतो तो पॉझिटिव्ह विचार करतो आजही मी गावात बघतो येणाऱ्या तरुण आता परवाचं उदाहरण देतो एक मुलगा नांदेडचा आहे आम्ही परवाचा राजभवनचा कार्यक्रम शालेय विद्यार्थी सहल करून आलो आणि अलीकडे आले होते ताथवडे तिथं त्या तुलना केव चहा आला थांबलेलो होतो एक नांदेडचा मुलगा चहा घेत असतो माझ्याजवळ आला तो म्हणला तुम्ही पोपटराव पवारच ना म्हटलं हो तो एकदम गटक्यास पाय झाले आणि पाय झाल्याबरोबर मी थांबवलं कारण मला ते कधी आवडत नाही कामच काम व्यक्तीपेक्षा काम मोठं झालं पाहिजे आणि कामाचं पूजा केली व्यक्तीची पूजा व्यक्तीबरोबर जाते मी थांबलो आणि तो त्याला बोलताच आहे ना त्या डोळ्यात तो पाणी यायला लागला तो म्हणला आणि मग थांबला म्हणलं काय नेमकी काय झालंय काय तो म्हणला साहेब मी फ्रान्सला असतो मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी नांदेडचा आहे आणि विमानात येताना सगळं तुमच्याच युट्यूबवर मी पाहत होतो आणि मग ते बसव मला वाटतं तसंच दिसते व्यक्ती आणि म्हणून मला खूप आनंद वाटला मला तुम्हाला पाया पाडायचे काय ओळख नव्हती काय नव्हती ज्यावेळी अशा घटना पाहतो ना तर हे जे तरुणाईमध्ये खूप मुलं पाहतो प्रशासनात राजकारणात काय जिल्हा परिषद आहे चांगले पण दुर्दैवाने ते पुढे येत नाही ब्रेकिंग न्यूज यांचे होत नाही तर म्हणून आहे की आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल आहे ते चांगलंच होईल भविष्य काळ संभव आम्ही योग्य योग्य तर मला एकच शेवटचा प्रश्न आहे तो थोडा तुमच्या गावाकडचा आहे आपण थोडस राज्य आणि देश पातळीवर बोललो आता बोरे पाटर असेल दैठणे गुंजळ असेल निमगाव वाघा असेल किंवा खातगाव टाकळी असेल तर तुम्ही आता आपण 30-32 वर्ष तुमचा जो अख्खा प्रवास आहे त्याच्यामध्ये पंचकृषी असेल किंवा या गावांमध्ये पण तुमचं एक वेगळं वजन आहे किंवा एक तुम्हाला वेगळी मान्यता आहे एक आदरयुक्त भीती पण आहे आणि तुम्हाला लोक आपलेसही मानतात तिथे तर तुम्हाला असं वाटतं का की तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचा असलेला जो वाटा आहे तर तो तितकासा सरसपणे निभावला गेला नाही तर त्याला काही कारणं असू शकतात का किंवा निभावला गेला असेल
तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण की तितले रस्ते असतील, तितल्या गोष्टी असतील, त्या तितक्याशा त्या प्रमाणात हिवरे बाजारच्या प्रमाणे, जसं हिवरे बाजार लोक बघायला येतात, तर असं झालं नाही की शेजारचे चार गावं बघायलाही लोक आलेले. तर याच्यावर तुम्हाला काय सांगू वाटतं? नाही, त्यामध्ये आता आपल्या परिसरात, आता तुमच्याच गावातून जाऊ टाकळीमध्ये, आमचं बांध आहे बरं का, हा, आणि मग तिथं आमच्या गावातील सगळी मुलं शिकायला यांच्या गावात जायचं चौथीनंतर. आमची विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या गावाला जोडलेली होती, ग्रामपंचायत पिंपळगाव वाघाला जोडली होती, आमचं पोस्ट आणि हायस्कूलला मुलं बैठणे गुंजाळा जायचं, आणि ही तेवढेच विकसित झालेली गावं आणि सगळ्या सोयी सुविधा सगळं टाकळी, जखलगाव, पुन्हा वडगाव आंबली, बैठणे गुंजाळ आणि भोरे पठार, हिवरे बाजार आणि पिंपळगाव सारखीच होती. श्रम शक्तीतून ग्रामविकासाचं पहिलं मॉडेल गाव हे पिंपळगाव उभं राहिलं होतं आणि खूप चांगल्या झाल्या. पण पुढे थोडं राजकारण आल्यामुळे करती माणसं बाजूला पडली, थांबला. आणि तिथं असताना शेजारच्या गावातसुद्धा, आता भाळवणी घ्या जवळ आहे, त्या भाळवणीत गेल्या चार वर्षात जोडती 3.5 कोटी रुपये आदर्श गावातून दिले. त्यांचं 1600 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगचं काम झालं, 100 हेक्टरवर डीप सी सी टी, स्मशानभूमी, बाजार ओटे 78 लाखाचे. आणि भाळवणी एक गाव असं आहे की पारनेर तालुक्यातील 5 पक्षाचे अध्यक्ष एकाच गावात आहेत, पण भांडण नाही. म्हणून विकासासाठी आता मी बैठणे गुंजाळ, आता तुमचंच गाव आहे, हिवरे बाजारला जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस सर्वात जास्त भीती टाकळी जखणगावच्या लोकांना वाटली, कारण आमचं अख्खं पाणी यांच्या गावात जायचं. म्हणजे यांनी अडवले आपल्या तलावात येणार. आणि आता असं पाऊस सुरू झाला की यांची लोक पाहतात हिवरे बाजारला कधी पाऊस होईल. पण आम्ही कामं चांगली झाली, कडेच्या 5ही गावांना पाण्याचा फायदा होता. बैठे गुंजाळला त्यांचा 1 वॉटर शेड फक्त आमच्या गावावर आहे, भोरे पठारचं 1 वॉटर शेड आमच्या गावात आहे, पिंपळगाव वाघ आहे, आणि जखणगाव आणि टाकळी हिंगणगावपर्यंत फक्त हिवरे बाजारच्या पाण्याचा फायदा, कारण का आमच्याकडे बोरवेल नाही आणि ऊस नाही, आणि या गावांनी ऊसही असतात. दुसरं शाळा, रस्ते, आता तो टाकळी हिवरे बाजार रोड त्यावेळेस केला आणि आत्ताही तो मंजूर करून घेतला. पुन्हा पिंपळगाव वाघा आणि चास अकोले रोड, फक्त त्या पाणी फाउंडेशनच्या काळात जेवण करत होतो आदरणीय देवेंद्रजी, मी, आमिरजी होते आणि राम शिंदे साहेब जलसंधामध्ये, तेवढं मिळलं साहेब एक रास्ता खूप खराब आहे. फक्त अवघ्या 10 मिनिटात या कागदावर दिलं आणि 8व्या दिवशी त्याची ऑर्डर आली, पण मी त्याच्या उद्घाटनाला सुद्धा गेलं. पुन्हा केडगाव हिवरे बाजार बैठे मुंजाळ 6 कोटीचा रस्ता 18 किलोमीटर एका लेंथमध्ये झाला, मी त्या ठिकाणी गेलो नाही. आणि आत्ता जो केला आम्ही याचं निंबळक, हिंगणगाव, जखणगाव, हिवरे बाजार, भोरे पठार, पिंपळगाव, कावडा, कामरगाव, तो स्टेट हायवे टाकून घेतला आणि अख्खा रस्ता, पण त्याच्या रस्त्यावर सुद्धा मी, तुम्ही या शेजारच्या गावात जा, कुठेही माझं स्वतः असं नाव नाही. आता भोरे पठार, भोरे खुर्द दोन्ही गावांना मिळून जवळ 4-4.5 कोटी दिले. त्यांची स्मशानभूमी पहा किती छान आहे, त्यांचं गाव सांस्कृतिक भवन पहा किती छान आहे, पिंपळगाव कवडात पहा, पण मी तिथे कधी माझा नाव सुद्धा गावातही नाही, बाहेर नाही. येत्या काळ असं दिसेल का की हिवरे बाजारला आलेली जी जनता आहे किंवा बाहेरून आलेले जे लोक आहे, डेलिगेशन आहेत वेगवेगळ्या देशांचे, इंटरनॅशनल, नॅशनल लेवलचे, तर ते बाकीच्या पण गावांमध्ये येऊन तुमचं आहे का? अगदी, आम्ही अजित दादांना, त्यावेळी दादा मंत्री होते, वडगाव आंबी पाहायला नेलो होता, नंतर अनेक मंत्री भोरे पठारला. पण कसं आमच्या गावात गेल्यानंतर काय होतं, कोणी आलं तर कोण तक्रार करत नाही, पण गावगाव एखादा व्यापी आला का सगळे 2-3 दारू पिऊन घुसतात. आणि दुसरं जे ग्रामसभा होत नाही आणि मग यांना दिलं मला नाही दिलं या तक्रारी सुरुवात. आत्ता एक साधारण 2 महिन्यापूर्वी सेंट्रलचे सचिव आले होते, ते हिवरे बाजार बरोबर आपण त्यांना भोरे पठार नेलं का, जिथं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे काय, आणि हिवरे बाजार तेव्हा सुरक्षित होईल जेव्हा कडेचे गाव सुरक्षित, जसं पाकिस्तान चांगला राहील आता आपण सुरक्षित, तसं, कारण हा युग जसं भावकीत असतं ना तसं गावकीत असतं. म्हणून आपल्याबरोबर मी प्रयत्न केलाय, शेजारच्या गावात सचिव जलसंधान प्रभाकर देशमुख असताना जवळ, आता तुम्ही चासमध्ये जाऊन या, जवळ 4 कोटी रुपये निवड एका शब्दावर गेलेले आहेत त्या गावात, पण मी तिथे कधी गेलो नाही. आणि अनेक तसे नाव सांगितले तालुक्यातले, पण मी त्यावर कधी बोलत नाही. मी सांगा तुम्ही मंजूर करा, मदत करतो. अनेक पाणी योजना सध्या ज्या चर्चा आहेत ना, खूप चांगली मदत मी सचिव कुवा वरतून करतो, पण मी स्वतः जात नाही. मला वाटतं पोपटरावचं हेच विशेष आहे की
कृतिशील एक असा एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होतं. म्हणजे ते खरोखर जर प्राध्यापक जर झाले असेल तर त्यांचं लेक्चर किमान 1.5 तासाचं झालं असतं. आम्ही त्यांनी इतकं त्यांच्याकडे बोलण्याचा साठा आहे. ते आज आपल्यासोबत आले, आपल्या प्रश्ना अतिशय मनमोकळ्या पद्धतीने उत्तर दिली. त्यांनी कोणताही प्रश्न टाळला नाही किंवा त्याला काय ऑफ द रेकॉर्ड वगैरे असं काही बोललं नाहीत. तर मला वाटतं पोपटराव धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सभेला जॉईन झाला आणि तुमचं मार्गदर्शन तुमचा सहभाग असाच यापुढे लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. थँक्यू.